खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं महत्त्वाचं पीक आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं डाळवर्गीय पीक म्हणून तूर पिकाला ओळखलं जातं. पण तुरीच्या उत्पादनात विविध कारणांनी घट येते. विविध कारणांपैकी तूर वाणाची योग्य निवड न करणं हे एक मुख्य कारण आहे. सलग तसंच विविध पीक पद्धतीमध्ये तूर पिकाचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. तूर पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यांचं शोषण करतात. कमी पावसातही उपलब्ध ओलाव्यावर तूर पीक तग धरून राहतं. त्यातच कमी पावसामुळे गेल्या खरीपात तूर उत्पादन कमी झालं, त्यामुळे सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांचा कल हा तूर लागवडीकडे असणार आहे. तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी तुरीच्या कोणकोणत्या चांगल्या जाती आहेत याविषयी कृषी विज्ञान केंद्र खामगाव जिल्हा बीड येथील कृषी विषय विशेष तज्ञ डॉक्टर हनुमान गरुड यांनी फोनद्वारे दिलेली माहिती पाहूयात. तूर पिकामध्ये सुद्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सुद्धा अनेक जाती काढलेल्या आहेत. त्यामध्ये आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे काही कृषी संशोधन केंद्र आहे बदनापूर, येथून 2012 साली BDN 711 हा तुरीचा वाण अतिशय महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची शिफारस करण्यात आलेली आहे. जर विचार केला महाराष्ट्राचा की 50% क्षेत्र फक्त BDN 711 या वाणाचं आहे. या वाणाचं जर आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मध्यम जमिनीमध्ये सुद्धा हा प्रतिसाद चांगला देतो. याची जी काही पक्वता कालावधी आहे तो 150 ते 160 दिवस आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला टर्मिनल ड्रॉट म्हणतो आपण, म्हणजे शेवटचा जो काही आवर्षण आहे त्याला हा प्रतिकारक आहे. म्हणजे टर्मिनल ड्रॉट रेजिस्टन्स हा सर्वात महत्वाचा याचा कॅरेक्टर आहे. आणि मध्यम कालावधीत पक्वता होणारा वाण आहे. पांढऱ्या रंगाचा दाणा आहे. याची उत्पादन क्षमता हेक्टरी 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी आहे. यानंतर 2020 साली बदनापूर येथूनच गोदावरी ज्याला BDN 13-41 हा वाण प्रसारित झालेला आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय उत्पादनक्षम आहे. 24.5 क्विंटल प्रति हेक्टरीची सरासर उत्पादन क्षमता आहे. या फुलाचा जो काही रंग आहे दुधाळ पांढऱ्या रंगाचा रंगाचं फुल आहे या वाणाचं, म्हणजे ओळखायला अतिशय सोपं जात असतं. अशा प्रकारचा वाहन आहे. आणि याची फांद्याची संख्या जास्त असल्यामुळं त्याला शेंगाचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यामुळे उत्पादनास सरस वाहन हा BDN 711 ठरलेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये तांब्या रंगाचा फुले राजेश्वरी देखील हा वाहन आहे. मध्यम कालावधीत पक्वता होणारा हा अतिशय शेतकऱ्याच्या पसंतीस उरलेला आहे. त्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाचा तांबड्या रंगाचा BDN 716 हा वाण सुद्धा शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा.